नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय चंपाकळी. चंपाकळी म्हणजे चाफेकळीच्या आकाराची खुसखुशीत खारी शंकरपाळी. ही शंकरपाळी दिसायला जितकी सुरेख दिसते ना, तितकीच ती करायलाही खूपच सोपी आहे. लहान मुलांना तर ही चंपाकळी खूपच आवडते. ही चंपाकळी दोन प्रकारे करता येते, एक म्हणजे गोड आणि दुसरी म्हणजे खारी मसाला चंपाकळी. आणि गोडामध्ये सुद्धा एक पाकातील आणि दुसरी म्हणजे पिठी साखर पेरून केलेली. आज आपण पाकातील चंपाकळी करतोय. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नजाकतदार तरीही करायला अतिशय सोपी पारंपरिक चंपाकळी म्हणजे चाफेकळी. पारंपरिक चंपाकळी म्हणजे चाफेकळी बनवण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला एका बोलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला दाबून दाबून घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुमच्याकडे बारीक रवा उपलब्ध नसेल तर जाड रवा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये एक मिनिटभर फिरून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी बारीक रव्यासारखा बारीक रवा तयार होतो. आता एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला 1.5 टेबलस्पून गाईचं साजूक तूप घालायचं आणि ते कडकडीत गरम करून घ्यायचंय. कडकडीत गरम करून घेतलेलं हे तूप आता या पिठावर घालायचं आहे आणि ते प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून पिवळ्या रंगाचं सिरप घालायचं आहे. हे सिरप मी खाण्याच्या कोरड्या रंगापासून तयार केलं आहे. केशर सिरप सुद्धा चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता मात्र हाताच्या साह्यानं आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी चोळून चोळून मिक्स करून घ्यायचेत, एकजीव करून घ्यायचेत. चाफेकळी तयार करण्यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1/2 वाटी रवा असं 1.5 वाटी प्रमाण घेतलंय. म्हणून 1.5 वाटीसाठी आपण 1/2 टेबलस्पून साजूक तुपाचं मोहन वापरलंय. हे पण आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत. मिक्स करता करता याचा असा मुटका तयार होतोय, म्हणजे आपलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जर तुमचा असा मुटका तयार नाही झाला तर यामध्ये तुम्ही आणखी 1/2 टेबलस्पून साजूक तूप घाला आणि पुन्हा व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे मुटका तयार होईल. आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे, कारण आपण इथे आज रव्याचा वापर केला आहे आणि शिवाय गव्हाचं पीठसुद्धा आपण चाळून घेतलेलं नाही आहे. अगदीच थंड पाणी वापरलं तर रवा मुरायला थोडासा जास्त कालावधी लागेल, म्हणून आपल्याला इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही आहे, तर 2-2 चमचे पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ ना खूप घट्ट ना खूप सैल असं मळून घ्यायचं आहे. अगदी आपण रोजच्या पोळ्या करण्यासाठी पीठ मळतो ना, त्या प्रकारचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पण आपलं पिवळं धम्मक असं चाफ्याच्या फुलासारखं पीठ मळून झालेलं आहे. आता यावर साजूक तुपाचा हात लावायचा आहे आणि आपल्याला हे पीठ किमान 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत आपलं हे पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण एका बाजूला यासाठी लागणारा पाक तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीनं 1 वाटी साखर आणि 1/2 वाटी पाणी या कढईमध्ये घालायचं आहे. साखर आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही साखर आता पूर्णपणे चमच्यानं हलवत हलवत विरघळवून घ्यायची आहे. जर आपण आधीच कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये साखर आणि पाणी घातलं ना, तर साखर कडक होण्याची आणि करपण्याची शक्यता असते, म्हणून साखर आणि पाणी घातल्यानंतर गॅस चालू करायचा आहे. हे पण आपली साखर पूर्णपणे विरघळली. आता यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून पिवळा खाण्याचा सिरप घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला ही पाक करण्याची क्रिया पूर्णपणे मंद आचेवर करायची आहे. हे पण आपल्या सिरपला खळखळून उकळली. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि 1 मिनिटभर हे सिरप आपल्याला मध्यम आचेवर असंच हलवत राहायचं आहे. 1 मिनिटानंतर आपला पाक तयार झाला का ते पाहायचं. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. चमच्यामध्ये पाक घ्यायचा आहे आणि थोडा वेळ थांबायचा आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर पाक थोडासा थंड होतो. कोमट झालेला हा पाक 2 बोटांच्या चिमटीमध्ये धरायचा आहे. 2 बोटं खालीवर करायची आहेत. हे पण आपल्या 2 बोटांच्या मध्ये तार तयार होतीये, याचा अर्थ आपला 1 तारी पाक तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि या पाकावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकून ठेवलेल्या कणकेवरचं झाकण काढायचं. हे पहा, आपली कणिक अगदी मस्त मुरली आहे. मुरलेली कणिक 1 मिनिटभर मळून घ्यायची आहे आणि हे पहा, आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडे घ्यायचं आहे. या कणकीचे हे पहा, अशा पद्धतीनं सुपारी एवढे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि त्या मिक्सरच्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. मात्र एकाच वेळी खूप गोळे घालायचे नाही आहेत. मिक्सरच्या भांड्याचा पाव भाग भरेल इतपतच गोळे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आणि आता हे गोळे आपल्याला मिक्सरवर अगदी 1 मिनिटभर फिरून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अगदी स्मूथ होतील, मऊ होतील, म्हणजे आपल्याला कणिक जास्त मळायची गरज पडणार नाही. यामध्ये फक्त गव्हाचं पीठ असलं असतं तर आपण कणिक मळून घेतली असती, परंतु आपली चाफेकळी अगदी खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये रव्याचा वापर केला आहे.
हातानं मळायला गेलं तर आपल्याला खूप वेळ लागेल, म्हणून आपण या मेथडचा वापर करतो आहे. मिक्सरमध्ये रवा अगदी पटकन बारीक होतो. हे पहा, मिक्सरवर अगदी 1 मिनिटभर फिरून घेतल्यानं आपली कणिक कशी लोण्यासारखी मऊ लुसलुशीत झाली आहे. हे जर आपण हातानं मळत बसलो असतो ना तर रवा इतका बारीक तर झाला नसताच, शिवाय आपली ही कणिक एकजीवसुद्धा झाली नसती, लोण्यासारखी अशी मऊसुद्धा झाली नसती. इथून पुढील सर्व कणिक आपल्याला अशा पद्धतीनंच 2-3 बॅचमध्ये मिक्सरवर फिरून घ्यायची आहे, आणि मिक्सरवर फिरून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ती मळून घ्यायची आहे. आपली कणिक मळून झाली आहे, एक तारी पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता लगेचच आपण चंपाकळी तयार करायला घेऊया. त्यासाठी आता आपल्याला एकूण कणकेपैकी आपण पोळी लाटण्यासाठी जेवढा पिठाचा एक उंडा घेतो म्हणजे गोळा घेतो ना, तेवढा गोळा घ्यायचा आहे. आणि या गोळ्याची आता आपल्याला ना खूप पातळ ना खूप जाड अशी, रोज आपण पोळी करतो ना म्हणजे रोज चपाती करतो, अगदी त्याच थिकनेसची एक चपाती म्हणजेच पोळी लाटून घ्यायची. आपली एक पोळी लाटून झालेली आहे. आता वाटी, ग्लास किंवा एखाद्या भरणीचं झाकण घ्यायचं आहे, आणि हे पहा अशा पद्धतीनं त्याच्या आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. झाकण आपल्याला खूप मोठंसुद्धा घ्यायचं नाही आहे, एखादी वाटी किंवा आपला पाणी पिण्याचा ग्लास हा साईज अगदी परफेक्ट आहे. हे पहा आपल्या पोळीच्या पुऱ्या कट करून झालेल्या आहेत. आता त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत. एक टुकदार सुरी घ्यायची आणि या पुरीला आपल्याला अशा पद्धतीनं उभे कट द्यायचे आहेत. आणि उभे कट मारताना आपल्याला काय करायचं आहे, कट मारताना पुरीच्या सुरुवातीला आणि पुरीच्या शेवटी थोडी थोडी जागा रिकामी ठेवायची, अगदी पूर्ण पुरीभर आपल्याला कट मारायचे नाही आहेत. हे पहा अशा पद्धतीनं सगळ्या पुरांना कट मारून झाल्यानंतर हे पहा एका पुरीच्या दोन्ही टोकांशी असं धरायचं आहे, आणि दोन्ही टोकांना धरून आपल्याला या पुरीचा रोल करून घ्यायचा आहे. प्रत्येक पुरी आपल्याला अशा पद्धतीनंच रोल करून घ्यायची आहे, आणि रोल करून झाल्यानंतर आपल्याला पुरीची दोन्ही टोकं आपण चॉकलेटचं रॅपर दोन टोकांना धरून कसं पिळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हा रोल दोन्ही टोकांना धरून पिळून घ्यायचा आहे. दोन्ही टोकं हळूवार पिळून झाल्यानंतर जर दोन्ही बाजूंना जास्तीचं पीठ वाटत असेल ना तर आपण मोदकाचं पीठ कसं थोडं थोडं काढून घेतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही टोकांचं पीठ काढून घ्यायचं आहे, आणि ते अगदी व्यवस्थित चिकटून घ्यायचं म्हणजे दोन्ही कडा आपल्याला व्यवस्थित चिकटून घ्यायच्यात. इथून पुढील सगळ्या चाफेकई म्हणजे 2 घाण्यांना पुरतील इतक्या चाफेकई आपल्याला अशाच पद्धतीनं करून घ्यायच्यात. चाफेकई करून झाल्यानंतर हे पहा प्रत्येक चाफेकईचं एक टोक आपल्याला अशा पद्धतीनं खाण्याच्या हिरव्या रंगाच्या सिरपमध्ये बुडवायचं आहे, आणि ती चाफेकई बाजूला ठेवून द्यायची. प्रत्येक चाफेकईचं एक टोक आपल्याला अशा पद्धतीनं खाण्याच्या हिरव्या रंगामध्ये बुडवून घ्यायचं आहे. हिरव्या रंगामध्ये एक टोक बुडून झाल्यानंतर ही चाफेकई आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायची. प्रत्येक चाफेकई आपल्याला अशा पद्धतीनं हिरव्या रंगामध्ये बुडवून ताटामध्ये काढून ठेवायची आहे. आपल्या 2 घाण्यांच्या चंपाकळी करून झालेल्या आहेत. आता आपण त्या तळायला घेऊया. त्यासाठी हे पहा मी पुऱ्या रोल करण्या अगोदरच गॅसवर एका कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, परंतु तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे तर मध्यम म्हणजे कोमट गरम करून घ्यायचं आहे. परंतु तळायला घेण्या अगोदर पिठाचा एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडायचा आहे. हे पहा हा गोळा हळूहळू वर येतोय, अगदी पटकन वर येत नाही आणि करपतही नाही आहे, म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एक एक चाफेकई आपण या तेलामध्ये हळूवारपणे सोडायची. एका घाण्याला पुरतील म्हणजे तेलामध्ये दाटी होणार नाही इतपतच चाफेकई आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत. कारण या चाफेकई आत्ता तेलामध्ये जरी तुम्हाला खूप कमी वाटत असतील ना तरी त्यात जसशा तळत जातील तसतशा उमलत जातील, आणि मग त्यांना उमलण्यासाठी जागा लागणार आहे, म्हणून खूप दाटी वाटीने आत्ता सोडायच्या नाही आहेत. चाफेकई तेलात सोडल्या सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लाभायचा नाही आहे. कढईच्या दोन्ही कानांना धरायचं आणि कढई इकडे तिकडे थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे आपली चाफेकई खाली तळाशी लागणार नाही. हे पहा आपल्या चाफेकया तेलावर तरंगायला लागल्यात आणि त्यांच्या पाकळ्या देखील उमलू लागलेल्या आहेत. पाहताय ना रंग किती सुरेख आलाय तो, अगदी चाफेकई सारखा पिवळा धम्मक. देठही पहा कसे हिरवेगार दिसतायत. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ते मध्यम याच्या मध्ये ठेवायची आहे आणि झाऱ्याच्या साह्यानं ही चाफेकई आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे. अशा पद्धतीनं एकसारखी हलवत राहिल्यानं आपली चाफेकई सर्व बाजूने एकसारखी तर तळली जातेच, शिवाय तिच्या पाकळ्या मोकळ्या होण्यासही मदत होते आणि सगळीकडे एकसारखा रंग येतो. 2-3 मिनिटं चाफेकई हलवत राहिल्यानंतर तेलावरील बुडबुडे आता कमी झालेले आहेत आणि चाफेकई आता पूर्णपणे वर तरंगती आणि पुन्हा तळाशी जायला पाहतीये. आणि झाऱ्याच्या साह्यानं दाबली असता ती कडक लागतीये, याचा अर्थ आपली चाफेकई आता पूर्णपणे तळली गेली आहे, व्यवस्थित तळली गेली आहे. आता गॅसची फ्लेम अगदी 10-15 सेकंद मोठी करायची आहे आणि आपल्याला ही चाफेकई एका डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं सर्वात शेवटी गॅसची फ्लेम 15-20 सेकंद मोठी केल्यानं काय होतं तर आपल्या या पदार्थामध्ये तेल साठलेलं असतं, ते गरम होतं आणि पुन्हा कढईमध्ये सोडलं जातं आणि आपला पदार्थ तेलकट होत नाही. आता या चाफेकई आपल्याला आपण तयार करून घेतलेल्या पाकामध्ये घालायच्यात आणि त्या चमच्याच्या साह्यानं खालीवर करून घ्यायच्यात, म्हणजे सगळ्या चाफेकईंमध्ये पाक व्यवस्थित मुरला जाईल. परंतु लक्षात ठेवा, चाफेकई पाकात सोडण्याअगोदर आपला पाक कोमट असायला हवा.
व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर या चाफेकई आपल्याला फक्त 2 मिनटं कढईमध्ये ठेवायच्या, जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत. खूप जास्त वेळ ठेवल्यात तर मग या चाफेकई लूज पडतील. 2 मिनिटांनंतर काय करायचं, एका भांड्यावर अशा प्रकारे एक चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये आपल्याला पाकात मुरवत ठेवलेली चाफेकई काढून घ्यायची आहे. इथून पुढील सर्व चंपाकई आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायच्यात आणि मग पाकामध्ये सोडायच्यात. सगळी चाफेकई पाकातून चाळणीत काढल्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये ती अर्धा तास तशीच ठेवायची आहे. म्हणजे जास्तीचा पाक चाळणीतून खालच्या भांड्यामध्ये पडेल. खालच्या भांड्यामध्ये निथून पडलेला हा पाक पुन्हा आपल्याला या चाफेकळ्यांवर सोडायचा आहे आणि पुन्हा या चाफेकळ्या आपल्याला चाळणीमध्ये 15 मिनिटं अशाच ठेवून द्यायच्यात. 15 मिनिटांनंतर आता मात्र पाक खाली खूप निथळणार नाही, कारण तो घट्ट झालेला असेल आणि थोडासा कडकही झालेला असेल. आता या चाफेकळ्या आपल्याला एका गोल प्लेटमध्ये काढून घ्यायच्या असतात. चाफेकई करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण चाफेकई म्हणजे पुरी रोल करतो ना, तेव्हा चाफेकई आपल्याला खूप अगदी अगदी मोकळी करून घ्यायची नाही आहे, कारण तेलामध्ये ती उमलणारच असते. आपण जर चाफेकई खूप मोकळी करून घेतली ना, तर मग चाफेकईच्या आतमध्ये पाक अजिबातच राहणार नाही, सगळाच पाक निथून जाईल. पाहताना तुम्ही, आपण रव्याचा वापर जरी केला असला तरी आपल्या चाफेकईच्या पाक्यांवर अजिबात बबल्स नाही येत, अजिबात फोड नाही येत, कारण आपण पीठ मिक्सरवर फिरून घेतलंय. एक चाफेकई तुम्हाला मी फोडून दाखवतो. पहा बरं, पाक आतपर्यंत कसा व्यवस्थित मुरला गेलाय. जर तुम्ही पाकाऐवजी पिठी साखर पेरून चंपाकई करणार असाल ना, तर मात्र पुरी रोल करून झाल्यानंतर चंपाकई थोडीशी मोकळी करून घ्या, म्हणजे पाक्या जास्त उमलतील. दिसते की नाही अगदी खऱ्या खुऱ्या चाफेकई सारखी पिवळी धम्मक चंपाकई आहे की नाही? करायला अतिशय सोपी, शिवाय मैदाविरहित, गव्हाचं पीठ आणि रवा यापासून केलेली, त्यामुळे पौष्टिक, खुसखुशी, स्वादिष्ट तर ती असणारच. याआधी सुद्धा आपण गौरी गणपती विशेष मूग डाळ व गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाई, गव्हाचे पिठाचे चुरमा लाडू, फ्लावर मठरी म्हणजे फुलाच्या आकाराची मठरी, दालमोठ, घरीच दुधापासून तयार केलेले एक खाव्याचे मोदक, उकडीच्या मोदकाची सुवासिक पिठी, पिना भाजणीची एका तासात तयार होणारी इन्स्टंट चकली, पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक, अम्मा फुगलेले भरड भाजणीचे वडे, गव्हाचं पीठ व केळीचे मोदक या रेसिपी पाहिलेल्या आहेत. तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या जरूर पहा. तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीमध्ये गौरींच्या फराळासाठी अशा प्रकारे खुसखुशीत पौष्टिक पिवळी धमक चंपाकई म्हणजे चाफेकई करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.